हाय फ्रेंड्स मी स्वाती स्वातीज हॅपी किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत सुंदर अशी खवा बासुंदी आणि ती ही अगदी कमी वेळेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूया पाऊण लिटर दूध शंभर ग्रॅम साखर चारोळ्या वेलची पाच ते सहा दोनशे पन्नास ग्रॅम खवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये आपण मंदाचेवर दूध तापत ठेवायचे आहे एका पॅनमध्ये एक चमचा तूप घेऊन त्यामध्ये आपण चारोळ्या बदाम व काजू यांचे काप मंदाचेवर थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत थोडाच वेळ हे परतायचे आहेत जेणेकरून ते करपणार नाहीत हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान हे भाजलेले आहेत आता आपण याच पॅनमध्ये खवा थोडा परतून घ्यायचा आहे येथे मी पाऊशीर खवा घेतलेला आहे खवा फक्त दोन ते चार मिनिट आपल्याला बारीक गॅसवर परतून घ्यायचा आहे या पद्धतीने खवा आपल्याला परतून घ्यायचा आहे खवा छान परतून झालेला आहे दूधही छान तापलेले आहे आता या दुधामध्ये आपण हा सर्व खवा टाकून घ्यायचा आहे व हे दूध व्यवस्थित आपल्याला हलवून हा खवा त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे खवा व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचा आहे व मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचे आहे जेणेकरून आपली बासुंदी दाटसर होईल तुम्ही पाहू शकताय मंदाचेवर मी हे मिश्रण ठेवलेले आहे हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे आता आपण यामध्ये वेलची व जायफळ यांची बारीकपूड करून यामध्ये टाकायची आहे जायफळ घातल्यामुळे बासुंदीला छानच सुगंध येतो व त्याची चवही खूप छान लागते हे मिश्रण आपल्याला परत व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे व आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत मी येथे शंभर ग्रॅम साखर घातलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतरही हे मिश्रण आपल्याला दहा मिनिटे मंद आचेवर ठेवायचे आहे आपली बासुंदी येथे तयार झालेली आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ बासुंदी याहीपेक्षा दाटसर हवी असेल तर तुम्ही आणखीन दहा मिनिटे गॅसवर ही बासुंदी मंद आचेवर ठेवू शकता आता आपण या बासुंदीमध्ये फ्राय केलेले काजू बदाम व चारोळ्या टाकून घ्यायचे आहेत व बासुंदी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे या रेसिपीसाठी खव्याचा वापर केल्यामुळे अगदी कमी वेळात आणि अगदी चांगल्या प्रकारे बासुंदी तयार होते तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा व कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझ्या है स्वातीज हॅप्पी किचन या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल प्लीज सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल माझी ही रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर धन्यवाद